नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर, मी सायकेट्रिस्ट आहे. मानसिक आरोग्य सर्वांसाठी यामध्ये आज आपण ॲडिक्शन बद्दल उर्वरित भाग डिस्कस करणार आहोत. ॲडिक्शनच्या पहिल्या भागात मी तुम्हाला ॲडिक्शन म्हणजे काय, त्याचे काय काय प्रकार आहेत आणि काय काय प्रकारची व्यसनं आहेत याबद्दल माहिती दिली होती. आज मी तुम्हाला ॲडिक्शनमुळे शारीरिक आणि मानसिक काय काय त्रास होतात, त्याचा काय परिणाम होतो आणि त्याची ट्रीटमेंट काय आहे यावर माहिती देणार आहे. तर मानसिक काय काय त्रास ॲडिक्शनमुळे होऊ शकतो. एक म्हणजे सायकोसिस डेव्हलप होण्याचे चान्सेस आहे, त्याला पॅरेनोइया पण म्हणतात. दुसरं म्हणजे हॅल्युसिनेशन्स, म्हणजे भास होणं, आवाज येणं, आजूबाजूला कोणी नसताना आवाज येणं किंवा काही दिसणं, याला हॅल्युसिनेशन्स असं म्हणतात. तिसरं म्हणजे डिप्रेशन. बऱ्याच लोकांना व्यसनांमुळे डिप्रेशन येतं, कारण त्यांचं आयुष्य बऱ्यापैकी अफेक्ट होतं, त्यांचं ऑफिस किंवा त्यांचं वर्क प्लेसवर बऱ्यापैकी इफेक्ट होतो आणि त्यामुळे त्यांना डिप्रेशन येतं. इनसोमनिया म्हणजे झोप न येणे, स्लीपलेसनेस हा पण एक प्रॉब्लेम त्यांना सुरू होतो. मूड डिसऑर्डर्स म्हणजे कधी एकदम आनंदी असणं, बायपोलर डिसऑर्डर ज्याला म्हणतात, की एकदम आनंदी असणं किंवा एकदम निराश असणं, ही दोन टोकं दिसून येतात. किंवा एन्झायटी डिसऑर्डर्स म्हणजे घाबरल्यासारखं होणं, धडधड होणं, बेचैन होणं, हे असे पण त्रास सुरू होतात. तर हे झाले मेंटल प्रॉब्लेम्स. दुसरं म्हणजे शारीरिक आजार. तर व्यसनं केल्यामुळे शरीरावर पण परिणाम दिसतात आणि ते म्हणजे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम सुरू होतात, कारण कोकेन, सिगरेट यामुळे त्याचं सेवन केल्यामुळे, ती सिगरेट ओढल्यामुळे फुफ्फुसांना त्रास होऊ शकतो. कोकेनमुळे नाक सायनसेसमध्ये इन्फेक्शन होणं फार कॉमन आहे. दुसरं म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉब्लेम्स म्हणजे हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होतात. दारूमुळे म्हणा किंवा बरेचसे व्यसनं आहेत त्यामुळे कोलेस्ट्रॉलवर इफेक्ट होतो, बी पी शूट होतं, हायपरटेन्शन सुरू होतं, किंवा डायबिटीस सुरू व्हायचे चान्सेस असतात, किंवा हार्ट प्रॉब्लेम्स सुरू होतात. तिसरं म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टिनल प्रॉब्लेम्स म्हणजे डायजेशनमध्ये प्रॉब्लेम, कधी कॉन्स्टिपेशन तर कधी लूज मोशन्स किंवा ॲसिडिटी, हे त्रास सुरू होतात. नर्वस सिस्टम, लक्षात न राहणं, विसरणं, कॉन्सन्ट्रेशन अटेन्शन प्रॉब्लेम्स, पॅरालिसिस किंवा चिडचिड होणं, हे नर्वस प्रॉब्लेम्स जाणवतात. किडनीवर त्याचा इफेक्ट दिसतो. हिरोईन, कोकेन किंवा इनहेलन्स जे असतात, जे सुंगल्या जातात, त्याच्यामुळे किडण्यांवर, कारण किडण्यांना ते पूर्ण फिल्ट्रेशन करायचं असतं आणि त्यांना किडण्यांवर खूप प्रेशर येतं, त्यामुळे किडण्यांचे प्रॉब्लेम सुरू व्हायचे चान्सेस असतात. याचबरोबर व्यसन करणाऱ्या लोकांमध्ये HIV बऱ्यापैकी कॉमन आहे, कारण ते इंजेक्शन्स घेतात नशेचे. आणि जे लोक व्यसन करतात त्यांच्यामध्ये कॅन्सर होण्याचे पण चान्सेस आहेत. आता हे झाले शारीरिक आणि मानसिक परिणाम. दुसरं म्हणजे की फॅमिलीवर म्हणजे कुटुंबावर पण याचा परिणाम वाईटच होतो, कामावर त्याचा परिणाम होतो. कुटुंबामध्ये क्लेश, कलह, भांडणं, मारपीट हे पण आपल्याला बऱ्यापैकी दिसून येतं. फायनान्शियल लॉसेस खूप असतात, कारण अर्ध्या अधिक पैसा व्यसन करण्यातच वाया जातो आणि त्याच्यामुळे चोरी करणं किंवा उधारी करणं किंवा खोटं बोलणं हे पण वाढतं लोकांचं. आता याच्यानंतर आपण डिस्कस करतो की ट्रीटमेंट याच्यामध्ये काय काय आहे. तर ट्रीटमेंटमध्ये सर्वप्रथम हा भाग आहे की जो व्यसन व्यक्ती करतोय त्या व्यक्तीने स्वतः हे ॲक्सेप्ट करणं की मला हा आजार आहे आणि मला याची ट्रीटमेंट करायची आहे, मला या व्यसनातून मुक्त व्हायचं आहे. बऱ्याच लोकांना जे माझ्याकडे येतात किंवा रिलेटिव्ह्ज घेऊन येतात, त्या लोकांना जर म्हटलं की तुम्ही ट्रीटमेंट घ्या तर ते म्हणतात काहीच गरज नाही, आम्हाला व्यसन सोडता येतं. पण हे शक्य नाही आहे, हे नुसतं वरवर ते बोलतात, त्यांना सोडणं शक्य नसतं. तर पहिला ॲक्सेप्टन्स आहे.
दुसरं म्हणजे असं की याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट आणि दुसरं म्हणजे ॲडमिट होऊन ट्रीटमेंट. तर जर मेडिकल ट्रीटमेंटनी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील तर मेडिकल ट्रीटमेंट घ्या, किंवा ॲडमिशन बऱ्याच व्यसनांमध्ये नुसतं ट्रीटमेंटनी होत नाही, त्यांना कुठेतरी रिहॅब सेंटर्समध्ये भरती राहणं फार गरजेचं आहे, अंडर ऑब्झर्वेशन राहणं 24 आवर्स गरजेचं आहे, त्याच्याशिवाय ते बाहेर पडू शकत नाहीत. कारण यामध्ये क्रेविंग होणं किंवा झोप न येणं, चिडचिड होणं किंवा विड्रॉल सिमटम्स येणं हे फार कॉमन आहे, आणि ते जर आले तर तिथे तज्ज्ञांचीच गरज असते. जर तिथे सायकॅट्रिस्ट असतील तर ते प्रॉपर वेळेवर ट्रीटमेंट त्यांना देऊ शकतात आणि त्यांना त्रास होण्याचे चान्सेस कमीत कमी होतात. म्हणून रिहॅब सेंटर्सला शक्यतो भरती करून ट्रीटमेंट करा. यामध्ये काउन्सिलिंगचा पण खूप मोठा रोल आहे, कारण काउन्सिलिंग म्हणजे ग्रुप काउन्सिलिंग, इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग, कॉग्निटिव्ह बिहेवियर कॉग्निटिव्ह थेरपीज याच्या मदतीने बऱ्यापैकी आपल्याला फरक दिसू शकतो. याचबरोबर रिलेटिव्सचं पण काउन्सिलिंग होतं, त्यांना पण बऱ्यापैकी याबद्दल एनरोल केलं जातं. जी सपोर्ट सिस्टीम आहे रिलेटिव्स जी सपोर्ट सिस्टीम आहे पेशंट्सची, त्यांचं फार खंबीर राहणं गरजेचं आहे, कारण तेच वेळोवेळी पेशंट्सला याच्यातनं बाहेर निघण्याकरता मदत करू शकतात. याच्यामध्ये खूप मोठा इम्पॉर्टंट भाग असा आहे की जेव्हा रिहॅब सेंटर्सला किंवा ऑन ट्रीटमेंट पेशंट्स असले तर सातत्य टिकून राहणं गरजेचं आहे, आणि ते टिकल्यावर याच्यातनं पूर्णपणे बाहेर आल्यावर रिलॅप्स प्रिव्हेन्शन हा एक खूप मोठा भाग येतो, म्हणजे परत त्या दिशेने पेशंट जाऊ नये. तर याकरता रिलेटिव्स, पेशंट्स आणि तज्ज्ञ या सगळ्यांचंच मिळून काम होणं गरजेचं आहे. तर ही झाली ट्रीटमेंट. यामध्ये एक अशी महत्त्वाची गोष्ट आहे की बरेच व्यसनी लोक जे आहेत त्यांना मेंटल प्रॉब्लेम्स पण असतात, शारीरिक असतातच असतात, मेंटल प्रॉब्लेम्स पण असतात, आणि त्याच्याकरता त्याची पण ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करा. मानसिक स्वास्थ्य सर्वांसाठी या भागाचा मुख्य मुद्दा असा आहे की सायकॅट्री प्रॉब्लेम्स बद्दल जी लोकांमध्ये गैरसमजूत आहे ती दूर व्हावी, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मानसिक आजारांबद्दलची माहिती पोहोचावी. नमस्कार.